जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार येथे राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापनाचे तात्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने फायर बाईकचे वितरण करण्यात आले. छोट्या स्वरूपातील आग नियंत्रणासाठी फायर बाईक वरदान ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले. राज्यात आपत्कालीन फायर बाईकचे प्रथमच नंदुरबार मध्ये वितरण करण्यात आले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वन विभाग यांच्या मार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर बाईकची निर्मिती करण्यात आली असून ही आपत्ती नियंत्रण फायर बाईक छोट्या स्वरूपातील आगीच्या नियंत्रणासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आज राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले आहे. ते आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यात प्रथमच केल्या जाणाऱ्या फायर बाईकच्या वितरण समारंभात बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजय गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, खासदार अडव्होकेट गोवाल पाडवी, आमदार आमुषा पाडवी, अडव्होकेट केस पाडवी, राजेश पाडवी, शिरीष कुमार नाईक, प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दानेज, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यावेळी बोलताना म्हणाले, जेथे दाट वस्ती आहे अशा ठिकाणी नगरपालिकेची अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांची मोठी गाडी जाण्यासाठी पोहोचण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो, परंतु आपत्ती व्यवस्थापनाची तात्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने या फायर बाईक अत्यंत परिणामकारक ठरणार आहेत. या बाईकवर 200 लिटर पाण्याचे 2 ठक अथवा खुंक लागेवर नियंत्रणासाठी लागणारे 200 लिटर लिक्विड फोमचे ठक असणार आहे. येणाऱ्या 2 महिन्यात राज्यात खुंक लागीवर नियंत्रणासाठी लिक्विड फोम असलेल्या फायर बाईक सोबतच मोठ्या वाहनांचेही वितरण केले जाणार असून अशा प्रकारे फायर बाईकचे वितरण राज्यात सर्वप्रथम दुर्गम जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून करण्यात येत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 50 फायर बाईकची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यातील 9 फायर बाईक आज नंदुरबार येथे वितरित करण्यात आल्या असून त्यातील 4 नंदुरबार नगर परिषद, 2 शहादा नगर परिषद, धडगाव, नवापूर व तळोदा येथे प्रत्येकी 1 फायर बाईक वितरित करण्यात आले असल्याचेही यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. ही जलद प्रतिसाद आणीबाणी अग्निशमन बाईक जेथे मोठा फायर ट्रक प्रवेश करू शकणार नाही अशा भागात आग विझवण्यासाठी लक्षणीय डिझाईन केलेली आहे. इंजिनद्वारे चालणाऱ्या या वाहनामध्ये 2 पाण्याच्या टाक्या आहेत, त्यांना सिलेंडरची आवश्यकता नाही. वापराचे स्वरूप सुनिश्चित करून ऑपरेशन दरम्यान टाक्या पुन्हा भरल्या जाऊ शकतात. स्टेगर आणि हुटरने सुसज्ज अगदी दाट लोकवस्तीच्या भागात बाईकमध्ये नेव्हिगेशन सुलभ करण्यासाठी आपत्कालीन दिवे देखील आहेत. ही वैशिष्ट्ये जलद प्रतिसादाबरोबरच जेथे पोहोचणे कठीण आहे अशा भागात त्यामुळे या बाईकचा प्रवेश सुलभ होईल, त्यामुळे बचाव मोहिमेचा प्रभाव आणि सुरक्षितता लक्षणीयरित्या वाढते. ही अत्यंत विश्वासार्ह बाईक करून गल्ल्यांमधील आगीचा सामना करण्यासाठी योग्य आहे आणि इतर आपत्कालीन आणि अग्निसुरक्षा प्रतिसाद पथकांद्वारे तिचा वापर केला जाऊ शकतो. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. त्या फायर बाईक ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी अतिशय दाट वस्ती असते किंवा छोटी आग लागलेली असेल त्या ठिकाणी नगरपालिकेची मोठी गाडी जी असते ती मोठी गाडी जाऊ पण शकत नाही किंवा त्या गाडीचा गेल्यानंतर बराच कालावधी त्याच्यामध्ये जाऊ शकतो. म्हणून ह्या फायर बाईक ज्या असतात त्या या छोट्या वस्तीमध्ये छोट्या आगीकरता इमिजिएट इफेक्ट देण्याच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेले आहेत. ह्याच्यात जवळपास 200 लिटर पाणी 2 टाक्यांमध्ये वेगवेगळं असेल, 200 लिटर पाणी त्याच्यात भरू शकतो किंवा 200 लिटरपर्यंत आपण लिक्विड फोमसुद्धा भरू शकतो. ज्या ठिकाणी केमिकल आग लागते त्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारूनसुद्धा फार काही उपयोग होत नाही, पण जर का केमिकल आग असेल आणि तिला तात्काळ विझवायची जर का आपल्याला आवश्यकता असेल छोट्या प्रमाणात तर केमिकल फोममध्ये आज बाईक आलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये
अशा स्वरूपाच्या केमिकल फॅक्टरीज ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी छोट्या गाड्या सुद्धा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांना पोहोचवल्या जातील. मध्ये या जवळपास पहिला लॉट त्याचा 50 गाड्या निर्मितीचा झालेला असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचाच मंत्री मी आहे आणि पालकमंत्री नंदुरबारचा असल्यामुळे या गाड्या ज्या आहेत ते नंदुरबारपासून सुरुवात झालेली वाटायला, त्याच्यानंतर धुळे असेल, नंदुरबार, जळगाव असेल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या वितरित केल्या जातील.